पनवेल तालुक्यातील पडघेगाव येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि बामर लॉरी अँड एं कंपनी यांच्या वतीने सक्षम फाउंडेशन सोबत महिला सक्षमीकरण शाश्वत उपजीविका हा प्रकल्प सुरू केला होता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय उपसचिव ए एन झा यांच्या हस्ते पार पाडले प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी उद्योजकता निर्माण असे या प्रकल्पाचे स्वरूप असून या अंतर्गत पडगे येथे शाश्वत उपजीविकेसाठी पाच बचत गट तसेच आदिवासी महिलांचे गट बनवून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तळोजा औद्योगिक व फणसवाडी पडगे व ठिकाणातून सुमारे पंच्याहत्तर वंचित महिलांना कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे यापूर्वी बामर लॉरी यांनी चारशे वंचित महिलांसाठी टेलरिंग केक मेकिंग मेहंदी ॲडव्हान्स ब्लाउज मेकिंग कापडाची पिशव्या व गोधडी बनवणे साडी कवर पाउच इत्यादी कार्यक्रम सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविले आहेत या प्रसंगी बामर लॉरी कंपनीचे अधिकारी जेम्स पॉल दिलीप दास कमलेश एस पी सिंग सुभाष अगवणे सक्षम फाउंडेशनच्या शुभांगी कदम ऍडव्होकेट तृप्ती कदम शंकर आपटे राजेश पुरोहित कविता गाडे ज्योती कांबळे पूनम भोईर सुजाता पवार आदिती पाटील भाजप नेते कृष्ण कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते